Hello children, today we are going to start study tour 3. Our poem name is Time. Time manjes kay tar vel kiwa kaal. How many seconds in a minute? 60 and no more in it. How many minutes in an hour? 60 for sun and shark. How many hours in a day? 24 for work and play. How many days in a week? 7, both to hear and speak. How many weeks in a month? 4, as the swift moon runneth. How many months in a year? 12, the almanac makes clear. How many years in an age? 100. Says the sage. How many ages in time? No one knows the rhyme. The poetess is Christina Rossetti. इथे तुम्हाला या कवितेत प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात ही कविता दिलेली आहे. सगळ्यात पहिला हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट. तुम्ही बघाल तर प्रत्येक ठिकाणी प्रश्न विचारताना हाऊ मेनी म्हणजे किती. How many seconds in a minute? एका मिनिटात किती सेकंद असतात? 60 आणि त्यापेक्षा जास्त नाही. How many minutes in an hour? 60 for sun and shower. एका तासात किती मिनिटे असतात? तर 60. इथे sun and shower हा फ्रेज म्हणून आलेला आहे. ऊन आणि पावसासाठी 60 असतात असं म्हणतात. इथे एन आर म्हटलेलं आहे. तुम्ही विचार कराल जसं आपण अल्फा बघितलेला आहे आर्टिकलमध्ये की एन जो हा शब्द आहे इथे एच जरी कन्सोनंट असेल तर तिथे ए न लिहिता आपण आर च्या पुढे एच च्या पुढे एन लावलेला आहे कारण त्याचा उच्चार अ ने होतोय म्हणून तो एन लिहिला जातो. हाऊ मेनी आर्स इन अ डे? 24 फॉर वर्क अँड प्ले. एका दिवसात किती तास असतात? तर 24 फॉर वर्क अँड प्ले म्हणजेच काम करण्यासाठी आणि खेळण्यासाठी. हाऊ मेनी डेज इन अ वीक? 7 बोथ टू हिअर अँड स्पीक. एका आठवड्यात किती दिवस असतात? 7 ऐकण्यासाठी आणि बोलण्यासाठी. हाऊ मेनी वीक्स इन अ मंथ? 4 ऍज द स्विफ्ट मून रनेथ. आता इथे स्विफ्ट स्विफ्ट म्हणजे काय? तुम्ही स्विफ्ट हा शब्द ऐकलेला असेल. स्विफ्ट मारुती स्विफ्ट म्हणून तुम्ही जर कार बघितलेली असेल तर स्विफ्ट याचा अर्थ जोरदार वेगाने पळणं. मून चंद्र. रनेत म्हणजेच काय? तर रनेत या शब्दाचं संक्षिप्त रूप आहे दिलेलं आहे. रन्स या अर्थाचा इंग्रजीतील हा जुना शब्द आहे. ज्यावेळेला आता आपण जसं रन्स लिहितो तसं पूर्वी रनेत असं लिहिलं जायचं. जसं चंद्र जोरात पळतो तसे 4 आठवडे पळतात पटापट. हाऊ मेनी मंथ्स इन अ इयर? 12 द अल्मॅनिक मेक्स क्लिअर. एका वर्षात किती महिने असतात? तर 12. आता अल्मॅनिक म्हणजे काय? तर अल्मॅनिक म्हणजे पंचांग किंवा दिनदर्शिका ज्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे पंचांगात की एका वर्षात 12 महिने असतात. हाऊ मेनी इयर्स इन अन एज? आता इथे एजचा अर्थ वय न घेता युग म्हणून घ्यायचा आहे. 100 सेज द सेज. सेज म्हणजे सेज याचा अर्थ साधू किंवा संत. साधू किंवा संत असे म्हणतात की एका युगामध्ये 100 वर्ष असतात असं म्हटलं जात. हाऊ मेनी एजेस इन टाइम? नो वन नोज द राय. आता मग त्याने विचारलेलं आहे की मग या काळामध्ये किती युग असतात तर याचं उत्तर कोणालाही सांगता येत नाही. या कवितेचे कवयित्री आहेत क्रिस्टिना रोसेटी. ऑल अबाउट टाइम कालमापनासाठी आपण अजून कुठले कुठले वापरतो? तर 60 सेकंड इन वन मिनिट. एका मिनिटात 60 सेकंद होतात. 60 मिनिट्स इन वन आवर. एका तासात 60 मिनिटे असतात. 24 आवर्स इन वन डे. एका दिवसात 24 तास असतात. 7 डेज इन वन वीक.
एका आठवड्यात 7 दिवस असतात. 52 weeks इन 1 year. एका वर्षात 52 आठवडे असतात. 12 months इन 1 year. एका वर्षात 12 महिने असतात. 365 days इन 1 year. एका वर्षात 365 दिवस असतात. 4 seasons इन 1 year. सीजन्स म्हणजे ऋतू. एका वर्षात 4 ऋतू असतात.